आम्ही सगळेजण बघत होतो की आता लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी वसंतराव करतायत काय, काय करायचं ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. आणि एका गोष्टीचं मला नक्कीच मी म्हणेन समाधान आहे की तुम्ही पहिले शिवसैनिक होता. मधल्या काळामध्ये मी असं अगदी काही लगेच म्हणणार नाही की तुम्ही दिशा चुकला होता, पण शिवसेनेच्या बाहेर सुद्धा पक्षात काय वागणूक मिळते, काय सन्मान मिळतो मिळतो का ह्याचा अनुभव घेतला. आणि तो अनुभव घेऊन तुम्ही आता अधिक परिपक्व होऊन स्वगृही परत गेला आहात. त्याच्यामुळे आज तुमचं महत्व आणि तुमचं काम आणि तुमची जबाबदारी फार मोठी आहे. साहजिकच आहे, मी आत्मरे शिवबंधन तुम्हाला आणि तुमच्या सहकार्यांना बांधत असताना काही जण मला म्हणाले की आम्ही सुद्धा पहिले शिवसैनिक होतो. मग आता तुम्हाला सगळ्यांना शिवसैनिक होतात आणि शिवसैनिक शिवसेना सोडल्याबद्दल शिक्षा तर झाली पाहिजे आणि ती वसंतरावला पण झाली पाहिजे, हो की नाही? मला ते सगळे म्हणतात हो शिक्षा झाली पाहिजे. अरे हो की नाही? तुम्हाला पण मिळणार शिक्षा. आणि शिक्षा हीच आहे की पूर्वीपेक्षा कित्येक पटीने मला पुण्यामध्ये शिवसेना वाढवून पाहिजे. शिक्षा हा धमकीचे शब्द आहे, तो तसा आहे आता घेऊ नका, पण ही जबाबदारी म्हणून घ्या. वसंतराव तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या सहकार्यांना शिवसेनेत पुन्हा सामावून घेताना मला नक्कीच आनंद होतोय. आणि तुमच्या माध्यमातून शिवसेना ही आणखी कित्येक पावलं पुण्यामध्ये पुढे जाईल. आणि तो जो एक काळ होता पुण्यातल्या एका काळी आपले शिवसेनेचे पाच आमदार होते आपले शिवसेनेचे, तो काळ पुन्हा आणायचा आहे मला. पुन्हा पूर्णपणे शिवसेना आणि भगवामय करायचं आहे. आणि तो भगवा तुम्ही सगळे मिळून तिकडे खडकाल ही खात्री बाळगतो. शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.